हॅलो स्टुडंट्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिकवर डिस्कस करणार आहे. त्याचं आता तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल की इंडिया किंवा भारत जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीचा जो त्याचा टॅग आहे तो आजही कायम घेऊन आलेला तुम्हाला बघायला मिळेल. हे आपण एवढं कन्फर्मली कशा पद्धतीनं सांगत आहोत, तर तुम्हाला जर माहीत असेल तर क्वार्टर 2 ची सध्या आकडेवारी आपल्यासमोर आलेली आहे. त्यामध्ये GDP ची आकडेवारी आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानुसार असं सांगण्यात येते की भारताने आपला जो फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीचा जो टॅग होता किंवा जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीचा जो टॅग त्यांनी जो कायम ठेवलेला आहे त्याबद्दल वेगवेगळे इडिटोरियल्स इथे आपल्याला बघायला मिळत आहे. तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर आजचं आपलं जे लेक्चर राहील ते अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र या विषयाशी निगडीत तुम्हाला बघायला मिळेल. माझं असं थोडंसं एक्सपेक्टेशन्स आहे की तुम्ही इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र हा विषय थोडासा अभ्यासलेला असणं गरजेचं आहे. कारण आज मी सांगेल काही बेसिक मुद्द्यांलाही टच करेल, पण मेजरली आपल्याला काही करंट ट्रेंड जो चालू आहे, जो म्हणजे आता जे येणाऱ्या तुमच्या परीक्षा आहे त्यामध्ये काय केलं जाते की करंट आकडेवारी जी आहे ती विचारल्या जाते. त्यामुळे थोडंसं मला त्यालाही टच करणं आहे, म्हणून मी डेफिनेटली बेसिक कन्सेप्ट सांगेल तुम्हाला असं नाही सांगणार, पण थोडंसं माझं असं एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही अर्थशास्त्र हा विषय हाताळून आलेले असाल तर थोडंसं तुम्हाला इझी जाईल, बाकी काही नाही. ओके, तर चला आपण आपलं लेक्चर आता चालू करू. लेक्चर चालू करताना अजून एक घडामोडी जी मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे तुम्ही जर आता आपलं स्टॉक एक्सचेंज बघत असाल तर त्यामध्ये जी BSE आहे, BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काही कंपन्याज ज्या आहेत त्या लिस्टेड आहेत, तर त्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते जवळपास आपली जेवढी अर्थव्यवस्था आहे त्याच्याही पार केलेले आहे. म्हणजे सध्या जर आपली भारताच्या अर्थव्यवस्थेची फिगर तुम्ही कन्सिडर केली तर ती तुम्हाला 3.6 ट्रिलियन इतकी बघायला मिळेल. आणि जी या स्टॉक एक्सचेंजवर जी आपल्याला एक व्हॅल्यू कन्सिडर होती किंवा स्टॉक एक्सचेंजची आपल्याला जी फिगर लक्षात येते की टोटल स्टॉक एक्सचेंज किंवा व्हॅल्युएशन्स जे बघायला मिळते ते 4 ट्रिलियन बघायला मिळते. सो आता असा एक मुद्दा आलेला आहे की स्टॉक एक्सचेंजचं जे व्हॅल्युएशन आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. भारतीय अर्थव्यवस्था जर आपण एक्सपेक्ट करत असू की 3.6 ट्रिलियनपर्यंत जर आपण बोलत असू तर 4 ट्रिलियन आपल्याला सध्या स्टॉक एक्सचेंजचा आकडेवारी किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं व्हॅल्युएशन 4 ट्रिलियन बघायला मिळते. आणि ही पण एक म्हणजे अशी ऐतिहासिक घटना आपण म्हणू शकतो. ओके, आता ही हा जो टॉपिक आहे हा इतका न्यूजमध्ये काय आहे की एकतर ही एक घटना मी तुम्हाला सांगितली की 3.6 ट्रिलियनवरून सध्या आपण ट्रिलियन आपली अर्थव्यवस्था चालू आहे. आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये जो पूर्ण व्हॅल्युएशन स्टॉक एक्सचेंजचं जर तुम्ही बघितलं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं व्हॅल्युएशन 4 ट्रिलियन येते. एक ही ऐतिहासिक घडामोडी झाली. पण दुसरं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की भारताची अर्थव्यवस्था फास्टेस्ट ग्रोईंगचा टॅग तिनं ठेवलेला आहे. सध्या जे आपल्यासमोर निदर्शनास आलेली ती आकडेवारी आहे क्वार्टर 2 ची. तर ती क्वार्टर 2 ची आकडेवारी जी आलेली ती पण आपल्याला काय करते, सरप्राईज करते. म्हणून हा टॉपिक तुम्हाला जास्त न्यूजमध्ये बघायला मिळेल. आता एक पॉईंट माझा फक्त तुम्ही ऐका की ज्या विद्यार्थ्यांचं थोडंसं बेसिक्सबद्दल ज्यांना कन्फ्युजन असेल, बेसिक्स वगैरे तितकं चांगलं नसेल, त्यांनी डेफिनेटली सागर सरांचा हा एक कोर्स आहे ज्याच्या बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत अर्थशास्त्र हा विषय कव्हर करण्यात आला आहे. तर तुम्ही डेफिनेटली हा कोर्स काय करू शकता, म्हणजे आपल्या प्ले स्टोअरवरून म्हणजे परचेस करून ज्या काही तुमच्या कन्सेप्टमध्ये डिफिकल्टी असेल ती क्लिअर करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी बेसिक खूप चांगलं आहे त्यांना रिव्हिजनसाठी या नोट्स आहे, तर ते काय करू शकतात, या रिव्हिजनच्या म्हणजे रिव्हिजन करण्यासाठी हे जे बुकलेट आहे ते तुम्हाला मदत करू शकते. तर ज्यांचा बेसिक अंडरस्टँडिंग चांगलं आहे, रिव्हिजन करायचे ते याला रिकमेंड करू, म्हणजे त्यांच्यासाठी मी हे रिकमेंड करेल. पण ज्यांच्या थोड्याशा अर्थशास्त्राच्या कन्सेप्ट ज्या आहे त्या कमजोर असतील त्यांनी हा कोर्स तुम्ही काय करू शकता, बघू शकता. आणि माझा स्वतःचा एक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एक कोर्स आहे, ज्यांना डिफिकल्टी असेल ते डेफिनेटली हा कोर्सेसचा उपयोग करू शकता किंवा यूज करू शकता. ओके, ज्यांना गरज नसेल ते म्हणजे काय करू शकतात, त्यांना म्हणजे ज्यांना वाटत असेल तो ते फक्त त्या कोर्सेस मी त्यांना रिकमेंड करेल. चला, आता आपला आजचा जो मुद्दा आहे तो आहे जो सांगितला मी की क्वार्टर 2 बद्दल डिस्कशन्स करायचं आहे, क्वार्टर 2 ची आखलेली आकडेवारी. आणि अजून दुसरा मुद्दा हा थोडासा याच्यावर पण आपण नजर टाकू. चला आता सुरुवात करू आपण की हे चालू म्हणजे हे जे आपल्याला आकडेवारी आलेली आहे ही आकडेवारी आपल्याला कोणी रिलीज केली. तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहीत असलं पाहिजे NSO, ज्याला तुम्ही राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणतात, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणलं जातं नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, जे डिपार्टमेंट
मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंतर्गत काम करताना तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही त्या मंत्रालयाचं नाव देखील लक्षात ठेवू शकता, सोबत तुम्हाला याचं कार्य एक जे कार्यालय आहे ते कोणतं आहे ते पण माहीत पाहिजे. तर ही आकडेवारी आपल्याला कोणी दिलेली आहे तो पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि दुसरा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणार आहे की कोणतं कार्यालय हे रिलीज करतं. आता हे तर आपलं झालेलं आहे की जे मी तुम्हाला सांगितले आकडे म्हणजे आकडेवारी कोणत्या ऑफिसने रिलीज केली ते सांगितले. आता बघा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय काय माहीत पाहिजे बेसिक ते मी आता तुम्हाला इथं थोडंसं समजून सांगते की बेसिक आपल्याला काय काय माहीत पाहिजे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला जर GDP हा पॉईंट म्हणत असेल तर एकदम सोप्या आणि साध्या शब्दात मी GDP चा अर्थ लक्षात घेण्यात ना तुम्ही एक लक्षात घ्यायचा डिमांड साईडबद्दल बोलतोय. कशाबद्दल बोलतोय? डिमांड साईडबद्दल आपण डिस्कशन करतोय किंवा त्याला तुम्ही मागणी म्हणू शकता. GDP चा फॉर्म्युला जर तुम्हाला माहीत असेल तर त्यामध्ये GDP च्या फॉर्म्युल्यामध्ये कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, ओके, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आणि नेट एक्सपोर्ट इथं आपण कन्सिडर करतो. ओके, नेट एक्सपोर्ट आपण इथं लक्षात घेतो. नेट एक्सपोर्ट आपण याला म्हणू शकतो. ओके, आता इथे लक्षात घ्या आपण इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट करतो ॲक्च्युली, कारण आपला इम्पोर्ट कसा आहे जास्त आहे. ओके, इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट घेऊ आपण. चलो हा, आता इथं लक्षात घ्या की GDP जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा हा अँगल आपण हा फॉर्म्युल्याचा यूज करतो. बघा कन्झम्पशनचा अर्थ होतो की तुम्ही म्हणजे कोणकोणत्या गोष्टीच्या गुड्स काय केलेल्या आहेत, खरेदी केलेल्या आहेत, कन्झम्पशन. तो आपण GDP कॅल्क्युलेट करत असताना तो अँगल लक्षात घेतो की लोकांनी किती कन्झम्पशन केलेले आहे, किंवा कन्झम्पशनचा अर्थ लोकांनी किती त्या गोष्टीचा उपभोग घेतला आहे किंवा किती खरेदी केलेला आहे. एक दुसरा अँगल लक्षात घेतला जातो इन्व्हेस्टमेंट. बघा जोपर्यंत कोणत्या गोष्टीची मागणी नसेल, कोणत्याही गोष्टीची डिमांड नसेल, तोपर्यंत ती गोष्टी मॅन्युफॅक्चर होतील का किंवा ती वस्तू मॅन्युफॅक्चर होईल का, तर अजिबात नाही. मग जोपर्यंत त्या गोष्टीची मागणीच क्रिएट होणार नाही त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट होईल का, नाही. हा एक कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट हे दोन पॉईंट महत्त्वाचे असतात इकॉनॉमीमध्ये. गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर हा असा असतो की हा बूस्टरचं काम करतो. बघा ज्यावेळेस कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये नसते, जेव्हा लोक खरेदी करायला जात नाही, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही आहे, तेव्हा एक महत्त्वाचा रोल प्ले करतो ते म्हणजे गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट एक महत्त्वाचा रोल प्ले करतो. म्हणजे जेव्हा आपण फॉर्म्युला लिहितो कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आणि नेट एक्सपोर्ट हे याचा आपण आकडेवारी लक्षात घेतो. तर जेव्हा जनरली जर तुम्ही मार्केट बेस्ड इकॉनॉमी म्हणत असाल तर यामध्ये या दोघांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. कुणाचा? कन्झम्पशनचा आणि इन्व्हेस्टमेंटचा. लोक कशाची डिमांड करताय, लोक काय कन्झ्युम गुड कोणत्या गुड्स कन्झ्युम करताय, कोणत्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेत आहे आणि कोणत्या गोष्टीची इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये येत आहे, या गोष्टी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात GDP मध्ये. कशामध्ये? GDP मध्ये. आता मी म्हणते गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर डेफिनेटली गरजेचं असतं, पण गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर एक बुस्टिंग रोल तेव्हा प्ले करतो जेव्हा हे दोन्ही अँगल तुमचे काम करणं बंद करतात. म्हणजे गव्हर्नमेंट स्वतः म्हणजे बाहेरून इन्व्हेस्टमेंट येत नाही, प्रायव्हेट साईडने इन्व्हेस्टमेंट येत नाही आहे, त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट आणण्याचं काम कुणाचं असतं? इन्व्हेस्टमेंट आणणं म्हणण्यापेक्षा एक्सपेंडिचर करण्याचं काम कुणाचं असतं? गव्हर्नमेंटचं. आता हे जे सगळे अँगल्स आहे ते सगळे अँगल आपण कशामध्ये कन्सिडर करतो? GDP. आणि GDP हा डिमांड साईडचा एक महत्त्वाचा अँगल प्ले करते. आणि दुसरी एक टर्म तुम्हाला माहीत असेल GVA, ज्याला आपण काय म्हणतो? ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. ओके, आता हा जो पॅरामीटर आहे तो डिसाईड करतो सप्लाय साईड. काय डिसाईड करतो? सप्लाय साईड, की कोणत्या गोष्टीचा सप्लाय होत आहे किंवा कोणत्या गोष्टीचा सप्लाय झालेला आहे त्याची आकडेवारी आपल्याला GVA वाईज कळते. म्हणजे बघा, आता मी तुम्हाला एकदम बेसिकमध्ये मी जात यासाठी नाही आहे, कारण आज मला करंटला टच करायचं आहे, त्यामुळे मी जेवढं कामाचं आहे तेवढं डेफिनेटली सांगत आहे. सो आता इथून जर लक्षात घेतलं तर GDP ची आकडेवारी जी आलेली ती काय दर्शवते? की भारतामध्ये मागणीची कमी नाही आहे, भारतामध्ये डिमांड साईड खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करत आहे. हे आपल्याला सध्याचे मिळालेले सिग्नल्स आहे की GDP ची आकडेवारी जी आलेली आहे ती सांगत आहे की भारतामध्ये मागणीची कमतरता नाही आहे. बघा, आता GDP ची दुसरी डेफिनेशन आपण जेव्हा लिहितो तेव्हा सिम्पल लिहिता तुम्ही गुड्स अँड सर्व्हिसेस, ज्या आहेत वस्तू आणि सेवा यांचं इकॉनॉमीमध्ये झालेलं प्रोडक्शन्स किंवा वस्तू गुड्स फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन इकॉनॉमी. यस, तर म्हणजे याचा अर्थ असा की GDP मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो डिमांड साईडला किती वस्तू आणि सेवांचं काय झालं, प्रोडक्शन झालं, त्यालाच आपण म्हणतो GDP. सिम्पल टर्म, क्लिअर आहे सगळ्यांना? चला, सो आता इथं आपण चेक काय केलेलं आहे की किती गुड्स आणि सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा काय झालेल्या आहे, प्रोड्यूस झालेल्या आहे ते आपण इथं
लक्षात घेतलं. ओके, आता बघा मी तुम्हाला काय सांगत आहे त्याला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगते की सध्या आलेल्या ज्या आपल्याजवळ फिगर्स आहेत त्याच्यामध्ये असं सांगण्यात येते की भारताची अर्थव्यवस्था जी आपल्याला बघायला मिळते आहे त्याच्या सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये क्वार्टर्स जे आहे पाच, आता इथं मी तुम्हाला एकदा सिम्पल सांगते की क्वार्टर जे आहेत ते क्वार्टर तुम्हाला जवळपास एक सेकंड, हां क्वार्टर जे आहेत ते क्वार्टर आपल्याला चार क्वार्टर्स बघायला मिळतात. ओके, क्वार्टर वन, क्वार्टर टू, क्वार्टर तीन आणि क्वार्टर चार. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था म्हणजे जे आपण कन्सिडर करतो एप्रिल टू मार्च कन्सिडर करतो, का करतो तेही माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये एक एप्रिलपासून आपण एक म्हणजे फायनान्शियल इयर म्हणून कन्सिडर करतो, तर एक एप्रिलपासून आपलं चालू होतं, 31 मार्चला एंड होतं. क्लिअर आहे? मग आता बघा, पहिला क्वार्टर म्हणजे एप्रिल, मे आणि जून याची आलेली आकडेवारी, जुलै ऑगस्ट सप्टेंबर याची आलेली सेकंड आकडेवारी, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर याची येणार तिसरा क्वार्टरची आकडेवारी आणि क्वार्टर चारची आकडेवारी येणार जानेवारी फेब्रुवारी मार्च. क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर आहे की क्वार्टर म्हणजे काय असतं? बघा, वाटायला तुम्हाला क्वार्टरचा अर्थ चार वाटेल, पण क्वार्टरचा अर्थ इथं आपल्याला तीन तीन महिन्याचा ग्रुप करायचा आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? सो असे आपले जनरली चार क्वार्टर पडताना तुम्हाला बघायला मिळेल. आता मी तुम्हाला काय सांगत आहे त्याला व्यवस्थित समजून घ्या. बघा, पहिला जो क्वार्टर आहे त्या क्वार्टरची जी आकडेवारी तुम्हाला आलेली बघायला मिळते ती जवळपास 7.8% आसपास आहे. सेकंड जो क्वार्टर आलेला आहे त्याची आकडेवारी आलेली 7.6%. मॅडम एवढं का इम्पॉर्टंट ही आलेली आकडेवारी? ते एक पॉइंट माझा व्यवस्थित आहे का? हे पहा, आत्ता आलेली जी आकडेवारी ही करत आहे सरप्राईज. का? कारण तुम्हाला सांगते की जवळपास म्हणजे इव्हन आपले RBI सारखं इन्स्टिट्यूशन्स, ज्या RBI सारख्या एक ऑथेंटिक इन्स्टिट्यूशनचा अंदाज होता की भारताची इकॉनॉमी जवळपास 6.6 ते 6.8% ग्रो करेल. हे एक अंदाजित काय म्हणू शकतो, अंदाजित आपलं एक एक्सपेक्टेशन होतं की भारताच्या इकॉनॉमीचा हा कॉन्टेक्स्ट एक्सराईल ग्रो करण्याचा 6.6 ते 6.8%. पण भारताने केलेलं आहे सरप्राईज आणि भारताची अर्थव्यवस्थेने 7.6% आकडेवारीला टच केलेला आहे सेकंड क्वार्टरमध्ये. म्हणजे आपण जे एक्सपेक्टेशन्स करत होतो की आपली इकॉनॉमीचा सेकंड क्वार्टर 6 ते 7% राहील, त्यांनी आपल्याला सरप्राईज केलं आणि आपली जी इकॉनॉमी तुम्हाला बघायला मिळत असेल ती 7.6% क्वार्टर सेकंडची ग्रोथ बघायला मिळते. मॅडम ही ग्रोथ काय, ऐका व्यवस्थित, ही ग्रोथ चा अर्थ कळतोय आपल्याला, असा कळतोय की आपल्यामध्ये इथे म्हणजे किती गुड्स आणि सर्व्हिसेस काय झालेले आहे, प्रोड्यूस झालेले आहे, किंवा किती गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन झालेलं आहे ते इथं कळते. बघा, ज्यावेळेस आपल्याला क्वार्टरमध्ये हे अशा काही फिगर्स बघायला मिळतात की एवढी इकॉनॉमी ग्रोथ आहे, एवढी इतकं म्हणजे इतके 7.6% वर गेली, 7.8% गेली, आता याच्यातून आपल्याला काय कन्क्ल्यूड होतं की आपल्या इकॉनॉमीमध्ये डिमांड आहे, मागणी आहे. बघा, मागणी मागणीबद्दल इतकं का सांगत आहे, तर मागणीचा एक जवळचा संबंध असतो. बघा की मागणी ही हे डिमांड ही एक असं फॅक्टर आहे की जी अर्थव्यवस्थेला चालना देते. मी सिंपल एक नेहमी सांगत असते की जोपर्यंत मार्केटमध्ये डिमांड नसेल, जोपर्यंत मार्केटमध्ये मागणी नसेल, तोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा सप्लाय करण्यामध्ये अर्थ नसतो. ज्यावेळेस मार्केटमध्ये कोणत्याही गोष्टीची डिमांड असते तेव्हा आणि तेव्हा सप्लायचा एक रिलिव्हंट फॅक्टर तिथं जुळतो. बघा, जर आज मी मोबाईलची डिमांड नाही केली तर मोबाईल मॅन्युफॅक्चर होईल का रे? बघा, सिम्पल, मोबाईलची जर मागणी केली नाही तर मोबाईल मॅन्युफॅक्चर होतील का? नाही होणार. म्हणून जेव्हा मागणी होते तेव्हा त्या गोष्टीचा सप्लाय एक महत्त्वाचा फॅक्टर प्ले करतो आणि सप्लाय हा फॅक्टर अर्थव्यवस्थेला चालना देतो. का? कारण इथं मॅन्युफॅक्चरिंग होणं चालू होतं आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सगळ्यांना माहिती आहे मॅन्युफॅक्चरिंगमुळे काय होतं रे, लोकांना जॉब्स सारख्या अपॉर्च्युनिटी जॉब्स वगैरे इथं क्रिएट होतात. सो इथं जॉब वगैरे मिळालेल्या व्यक्तीच्या हातात पण काय येतो, पैसा, आणि हाच आलेला पैसा इथं काय क्रिएट करतो, मागणी. म्हणजे हे जे चक्र आहे ते काय आहे, ते इकॉनॉमीला बूस्टर देण्याचं काम करतो. म्हणजे इकॉनॉमीमध्ये डिमांड आहे हे सिग्निफाय करत आहे की पुढचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, किंवा जॉब्स क्रिएशन, किंवा आपण म्हणू शकतो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर चांगलं ग्रो करणं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट बघा, डिमांड मार्केटमध्ये असेलही पण कधी कधी असं होऊ शकतं की जे सर्क्युलर पॅटर्नमध्ये ती ग्रो व्हायला पाहिजे
ती कधी कधी होत नाही. बघा मार्केटमध्ये डिमांड आहे, पण डिमांड जरी असेल तरी त्या गोष्टीचा सप्लाय होतोय, पण सप्लाय झाल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर बूस्ट होऊन जॉब मिळेलच असं कधी कधी होऊ शकत नाही. कधी नाही होणार. बघा जेव्हा सप्लाय साईडमध्ये लेबर न लावता तुम्ही जर तिथं कशाचा वापर करताय रे, वेगवेगळ्या मशीनरीचा जर वापर केला तर मला सांगा सप्लाय जाईल, पण तिथं जॉब क्रिएशन होणार आहे का? नाही होणार. हे पहा एकदम सोप्या आणि सिंपल शब्दात सांगते. बघा ज्यावेळेस मागणी येईल डिमांड येईल, डिमांड होईल म्हणजे काय होणार आहे, डिमांड होणार म्हणजे त्या गोष्टीचा सप्लाय सप्लाय गरजेचा असेल. बरोबर, डिमांडसाठी काय गरजेचं आहे, सप्लाय गरजेचा आहे. सो डिमांडसाठी आपल्याला सप्लाय पाहिजे. सप्लाय करायसाठी काय करावं लागेल, मॅन्युफॅक्चरिंग करावं लागेल. आता सपोज टेक एक्झाम्पल, मॅन्युफॅक्चरिंग करत असताना तुम्ही मशीनीच्या साह्याने मॅन्युफॅक्चरिंग केलं तर मला सांगा मशीनीच्या साह्याने जर मॅन्युफॅक्चरिंग झालं तर इथं लेबरची गरज पडेल का? लेबरची गरज पडेल का? नाही पडणार. आता इथं बघा, जर हे आपण असं कन्सिडर करू, इथं मजूर किंवा आपण म्हणू श्रम एक महत्त्वाचं लागलं, किंवा लेबर इथं लागला, लेबर लागल्यानंतर लेबरला काय मिळालं, जॉब मिळाला. सो हा लेबर काय क्रिएट, आता लेबरच्या हातामध्ये काय येईल, मनी येईल किंवा पैसा येईल. सो हा पैसा आलेला मार्केटमध्ये काय क्रिएट करेल, डिमांड क्रिएट करेल. काय क्रिएट करेल, डिमांड. पण आता सपोज टेक एक्झाम्पल, मागणी तर आहे, पण मागणी आहे ती मागणी जी आहे ते ॲड्रेस जर मशीनीच्या साह्यानं केली तर लेबरच्या हातात पैसा आला का? नाही आला. म्हणजे मार्केटमध्ये होणारी डिमांड कशी होणार, कमी होणार आहे. मग आता तुम्ही मला प्रश्न विचारसाल की मॅडम आपल्याजवळ सध्या जी डिमांड आहे ती कोणत्या सेक्टरमध्ये तुम्हाला बघायला मिळते, तर मला सांगायला इंटरेस्टिंग पॉईंट इथं मिळालेला आहे की सध्या आपण जी बघतो आहे एक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये चांगली डिमांड बघायला मिळते. ओके, अजून आपलं जे कन्स्ट्रक्शन सेक्टर जे बघायला मिळते ते कन्स्ट्रक्शन सेक्टरचा पण जीव्हीए जे सप्लाय साईडला जेव्हा आपण चेक केलं ते एक कन्स्ट्रक्शन सेक्टर, अजून एक मायनिंग सेक्टर, हे तीन सेक्टर जे आहेत त्याच्यामुळं आपल्या इथं सध्या आकडेवारी एक भयंकर चांगली, किंवा आपण असं म्हणू शकतो एकदम चांगली आकडेवारी आलेली बघायला मिळते. ती मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, कन्स्ट्रक्शन आणि एक मायनिंग सेक्टर, या तीन सेक्टरमध्ये वाढ होताना दिसते. मग हे जे तीन सेक्टर आहे हे असे सेक्टर आहे की जे कशाला अट्रॅक्ट करतात रे, श्रम किंवा लेबरला अट्रॅक्ट करतात. आणि लेबरला अट्रॅक्ट करतात म्हणजे काय, लेबरच्या हातामध्ये पैसा जाणार आहे, आणि लेबरच्या हातामधला गेलेला पैसा पुन्हा भविष्यात काय क्रिएट करणार आहे, डिमांड क्रिएट करणार आहे. म्हणून आपल्यासाठी सध्या आलेली आकडेवारी भयंकर इम्पॉर्टंट आहे. आता इथं बघा, तुम्हाला जर आकडेवारी थोडीशी लक्षात येत असेल, दिसत नसेल तरी इथं बघा, हे पहा 23-24 इथं आपल्याला फिगर दिलेले आहे. 23-24 मध्ये पहिला क्वार्टर जे आहे ते 7.8% ग्रो झालेला दाखवते, आणि क्वार्टर 2 जो आहे तो 7.6% दाखवत आहे. आता इथं मी तुम्हाला अजून एक परफेक्ट फिगर दाखवते, त्यामध्ये जास्त स्पेसिफिक लक्षात येईल. बघा मागचा जो क्वार्टर आहे, क्वार्टर 2022-23 जर तुम्ही क्वार्टर बघितला दुसरा, तर त्यामध्ये ग्रोथ तुम्हाला 6.2 बघायला मिळाली. इकडं बघा ती ग्रोथ किती बघायला मिळाली, 7.6%. हेच एक डिफरन्स आहे. बघा जेव्हा आपण ग्रोथ कम्पेअर करतो ना, असं नसतो करत की क्वार्टर 2 ग्रोथ क्वार्टर 1 कधीच कम्पेअर करणार नाही. आपण कम्पेअर करत असताना क्वार्टर टू जे आदल्या वर्षीचं आहे त्याच्यासोबत कम्पेअर करतो. तर इथं आपल्याला 6.2 बघायला मिळते आणि तिकडं 7.6. म्हणून हा इम्पॉर्टंट इव्हेंट आपल्यासाठी महत्त्वाचा, आणि ग्रोथ रेजिस्टर्ड होण्याचं जे सेक्टर आहे ते स्पेशली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, स्पेशली इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन सेक्टर आणि मायनिंग याचा एक महत्त्वाचा रोल आहे. आणि मी सांगितलं हे असं सेक्टर आहे की जे काय क्रिएट करणार आहे भविष्यामध्ये, अजून डिमांड क्रिएट करणार आहे. म्हणून ही गोष्ट आपल्या भारतासाठी खूप जास्त स्पेशल आहे. तर तुम्हाला एक अंदाज आला असेल. सो आता जर दोन्ही क्वार्टरचा जर सरासरी आपण काढण्याचा प्रयत्न केला जवळपास तो आपल्याला 7.7 आसपास बघायला मिळेल. क्लिअर आहे, 7.7 आसपास बघायला मिळेल. सो आपण असं सांगू शकतो की आपल्या ज्या इकॉनॉमीच्या येणाऱ्या फिगर्स आहे किंवा जो ट्रेंड येणार आहे तो पुष्कळ चांगला तुम्हाला बघायला मिळू शकतो. आता बघा, एक थोडीशी चिंतेची बाब आपल्यासाठी एवढीच आहे की आता इथं जर तुम्ही फॉर्म्युला बघितला असेल तर कन्झम्पशन एकदम चांगलं चालू आहे, भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट पण चांगली आली. इन्व्हेस्टमेंट कशी चांगली आली, आत्ताच सांगितलं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनं भारताची
इकॉनॉमी 3 ट्रिलियन जवळपास 3.6 ट्रिलियन आहे. पण सध्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आलेल्या कंपन्याचा जो एक फिगर आपण कॅल्क्युलेट करतोय ती फिगर जवळपास 4 ट्रिलियन. हे काय शो करतंय? भारतात येणारी इन्व्हेस्टमेंट. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर तर होतच आहे, गव्हर्नमेंट आपल्या साईडने एक्सपेंडिचर करत आहे. मग मॅडम आपल्याला कोणता प्रॉब्लेम भविष्यात थोडासा एक महत्त्वाचा रोल प्ले करू शकतो तो सांगणं खूप महत्त्वाचं आहे. तो म्हणजे हा नेट एक्सपोर्टचा अँगल. का नेट एक्सपोर्टचा अँगल महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे? बघा, सध्या जगामध्ये टेन्शन्स खूप चालू आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे, रशिया युक्रेन वॉर चालू आहे. दुसरं तुम्हाला माहिती आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध चालू आहे. ग्लोबल मार्केटमध्ये ऑइलच्या प्रायझेस वाढत आहे. सो हा डेफिनेटली इम्पॅक्ट आपल्या इम्पोर्टवर करणार आहे. इम्पोर्टचे बिल वाढणार आहे आणि एक्सपोर्ट जो आहे तो लेस कॉम्पिटिव्ह होणार आहे. कारण मार्केटमध्ये जी डिमांड पाहिजे ग्लोबल मार्केट, कारण ही डिमांड साईड आहे. सो एक्सपोर्ट जेव्हा आपण कन्सिडर करतो कोणती डिमांड कन्सिडर करत आहे? फॉरेन साईडची. सो फॉरेन साईडला डिमांडच नसेल तर इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग विल करे नाही होणार. सो इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा अँगल थोडासा काय होईल, कमजोर होईल. का? कारण फॉरेन मार्केटमध्ये डिमांड नाही. म्हणून एक चिंतेची बाब जर तुम्ही मला विचारलं की GDP मधला सगळ्यात मेन अँगल सध्या आपल्याला Q3 साठी थोडासा हार्मफुल राहू शकतो तो कोणता आहे, तर मी सांगेल नेट एक्सपोर्ट. का? कारण नेट एक्सपोर्टमध्ये दोन महत्त्वाचे इंटरनॅशनल इव्हेंट, रशिया युक्रेन वॉर आणि इस्रायल पॅलेस्टाईन वॉर, आपल्याला काय करू शकतो, भविष्यामध्ये थोडेसे टेन्शन्स देण्याचे चान्सेस आहे. ओके, आता भारताची इकॉनॉमी अशी आहे की भारताजवळ जेवढा कन्झ्युमर बेस आहे किंवा भारताला जी डिमांड आहे ती मोस्टली भारताची डिमांड ही जे इंटरनल किंवा डोमेस्टिक मार्केट आहे हेच खूप जास्त आपल्याला फुलफिल करून देतं. आपली जी निर्भरता आहे फॉरेनवर इन टर्म्स ऑफ एक्सपोर्ट ती एकदम कमी आहे. पण इम्पोर्टचा अँगल इथं थोडासा आपल्याला प्रॉब्लमॅटिक राहू शकतो. ओके, आता थोडंसं ज्या लोकांना एकदमच बेसिक त्यांना माहीत नसेल ना त्यांना थोडंसं डिफिकल्ट जाईल, कारण हे थोडेशा कन्सेप्च्युअल गोष्टी आहे. म्हणून मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की थोडीशी याची आयडिया जर तुम्हाला असेल ना तुम्हाला हे समजून घेण्यासाठी जास्त इंटरेस्ट येईल. एक हा पॉईंट आत्ता सांगितलं की हे 3 सेक्टर सध्या तुम्हाला ग्रो करताना बघायला मिळतील. आता बघा, अजून एक आकडेवारी तुम्हाला इथं थोडीशी दाखवते मी की इथं आता बघा, मी तुम्हाला जे सांगितलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं की हे भारताचा कसा कॉन्टेक्स्ट वगैरे ते सांगितलं. आता अजून एक पॉईंट तुम्हाला सांगते की आता मॅडम तुम्ही जे सांगत आहात 7.6% Q2 जी ग्रोथ सांगतायत ही रिअल टर्म्स आहे का नॉमिनल टर्म्स आहे? तर ती मी सांगेल रिअल टर्म्स. आता ज्यांना रिअल टर्म्स कळत नाही त्यांच्यासाठी एक सोपी गोष्ट सांगते. बघा, आता आपण असं कन्सिडर करू की चेअर आहे. या चेअरची प्राईस सपोज टेक एक्झाम्पल 2011-12 या चेअरची प्राईस किती होती रे, 10 रुपये. किती होती? 10 रुपये. ती जर आता सपोज टेक एक्झाम्पल ती 2022-23 किती झाली? 20 रुपये. किती झाली? 20 रुपये. ती प्राईस किती होती? 10 रुपये. कधी? 2011-12. आणि 22-23 ती प्राईस किती झाली? 20 रुपये. आता जेव्हा आपण रिअल GDP काढतो, जेव्हा आपण काय काढतो रिअल GDP ची फिगर काढतो, तेव्हा आपण काय करतो ही जी प्राईस आहे ती प्राईस जी घेतो त्या ती कोणत्या वर्षीची प्राईस घेतो? 11-12 ची. म्हणजे फायनान्शियल इयर 11-12 ज्या प्राईजेस होत्या त्या आपण लक्षात घेतो. आणि जेवढ्या नंबर ऑफ गुड्स तुम्ही काय केल्या, प्रोड्यूस केल्या, नंबर ऑफ गुड्स आणि सर्व्हिस जेवढ्या आपण प्रोड्यूस केल्या त्याच्यासोबत त्याला काय करतो, मल्टिप्लाय. सपोज टेक एक्झाम्पल आपण 10 चेअर प्रोड्यूस केल्या आणि 10 रुपयाच्या केल्या तर आपल्या टोटल GDP किती बनणार आहे? 100 रुपये. आता इकडे बघा, इथं काय झालं, 20 रुपयाच्या होत्या, पण यावर्षी आपण काय केलं, 5 चेअर प्रोड्यूस केल्या. फिगर किती दिसते? 100 रुपये. तर कधी कधी काय होतं, ब्लंडर काय होतं आपल्यासोबत, जेव्हा या ही ॲक्च्युअल नंबर ऑफ गुड्स कमी प्रोड्यूस झाल्या आहे पण याची प्राईस किंवा इन्फ्लेशन किंवा आपण त्यालाच म्हणतो महागाईमुळं काय होतं, कधी कधी आपल्यासोबत ब्लंडर होऊ शकतं. पण ही जी क्वार्टरच्या मी ज्या फिगर सांगत आहे ते हे शो करत आहे की आपण ज्या ही 7.6% जी ग्रोथ सांगतोय ती रिअल टर्म्स बघत आहे. आणि ही जी दुसरी असते नॉमिनल टर्म, नॉमिनल टर्मचा अर्थ होतो की जेव्हा नंबर ऑफ गुड्स जेवढ्या प्रोड्यूस झालेल्या आहे, गुड्स आणि सर्व्हिसेस प्रोड्यूस झालेल्या आहेत, त्याला आपण 11-12 बेस इयरसोबत कम्पेअर न करता आपण त्याला 22-23 ज्या प्राइजेस चालू आहेत त्याच्यासोबत जर आपण त्याला काय केलं, रिलेट केलं, तर आपण त्याला काय म्हणतो, नॉमिनल टर्म्समध्ये आलेला GDP. आता नॉमिनलमध्ये आलेला काय करतो, कधीकधी इन्फ्लेशनमुळं आपल्याला चुकीच्या फिगर दिसतात, पण आपल्यासाठी ओरिजिनल म्हणजे खरंच आपली ग्रोथ होती आहे का किंवा खरंच आपला GDP वाढतोय का ते बघण्यासाठी आपण नेहमी कशाचा वापर करणं आवश्यक आहे, रिअल टर्म्सचा. कारण रिअल टर्म आपल्याला चुकीची आकडेवारी दाखवत नाही, चुकीची इन द सेन्स की आपल्याला इथं रिअल फिगर दाखवतं की आपल्या
एक्झॅक्ट नंबर ऑफ गुड्स किती प्रोड्यूस झाल्या, कारण सगळं काही गणित जुळलेलं कशाशी आहे, प्रोडक्शनशी, नंबर ऑफ गुड्स प्रोड्यूस इन इकॉनॉमी, त्याच्याशी सगळं गणित जुळलेलं आहे. म्हणून ॲक्च्युअल आपल्याला या नंबर ऑफ गुड्स किती झालेले आहेत त्याच्याशी घेणं देणं आहे. ही जी प्राईज आहे या किती वाढल्या, किती या दोघांमध्ये किती अंतर आलं, यासाठी आपण डिफ्लेक्टर म्हणून एक टर्म यूज करतो. त्या डिफ्लेक्टरमध्ये आपण हे म्हणजे प्राइजेस किती वाढल्या त्यामध्ये आपण एक विचारात घेतो की इन्फ्लेशन महागाई किती झाली ती आपण विचारात घेतो. पण जेव्हा आपण रिअल जी डी पी नॉमिनल जी डी पी जर आपल्याला काढलं तर त्यामुळं आपल्याला एकतर महागाई किती झाली ते पण कळते आणि एक्झॅक्टली आपल्याला नंबर ऑफ गुड्स किती प्रोड्यूस झाल्या त्याचा पण अंदाज येतो. तर 7.6% आकडेवारी जी आहे ती रिअल टर्म्सच्या जी डी पीचं कॅल्क्युलेशननी आहे. आणि नॉमिनल जी डी पीने जर बघायला गेलं तर आपल्या जवळपास जी डी पी किती ग्रो झालेला आहे क्वार्टर 2 साठी तर ती आकडेवारी 9.1 फिगर शो करत आहे. ओके, सो आता ह्या थोड्याशा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहीत जर असेल तर जास्त बेटर राहू शकतो. ओके, सो आपण ते पण इथं कन्सिडर केलेलं आहे. बघा इथं दिलेलं आहे की जर आपण कोणत्या टर्म्समध्ये बघितलं, जर आपण हे इस्टिमेट 23-24 करंट प्राइजेसनी बघितले तर आपल्याला 8% क्वार्टर 1 ग्रोथ बघायला मिळाली आणि क्वार्टर 2 ती ग्रोथ 9%. जर आपण या फिगर कोणत्या टर्म्समध्ये कन्सिडर केल्या, नॉमिनल कसं काढायचं मी आत्ता सांगितलं. प्राइजेस कोणत्या घ्यायच्या, प्राइजेस घ्यायच्या 22-23 चालू असलेल्या प्राइजेस घ्यायच्या आणि जेवढ्या नंबर ऑफ गुड्स तुम्ही काय केल्या प्रोड्यूस केल्या गुड्स सर्व्हिस त्याला मल्टिप्लाय करायचं जे येईल ते नॉमिनल. आणि जर आपण रिअल बघायचं असेल तर रिअलमध्ये आपण काय करतो 11-12 जे बेस इयर आहे त्या वर्षीच्या प्राइजेस त्याला काय करायचं, त्या वर्षीच्या प्राइजेसला नंबर ऑफ गुड्सनी काय करायचं मल्टिप्लाय करायचं. ही जी फिगर निघेल ती तुमचा रिअल जी डी पी. रिअल जी डी पी हा मोर बेटर असतो. रिअल जी डी पी नुसार आपल्याला एक्झॅक्ट आकडेवारी बघायला मिळते. सो आपण इथं रिअल जी डी पीबद्दल पण एक अंदाज घेतलेला आहे. आता बघा अजून एक पॉईंट की हा जी डी पीचा फॉर्म्युला जो मी आत्ताच तुम्हाला सांगितलेला आहे एक महत्त्वाचा रोल काय प्ले करतो तो म्हणजे हाय अँगल. ओके, आता नेट एक्सपोर्ट आपला किती येतो तर नेट एक्सपोर्टमधली जी फिगर आहे ती आपल्यासाठी फक्त प्रॉब्लेमॅटिक राहू शकते क्वार्टर 3 जी आकडेवारी आहे ती कमी होण्यासाठी. अदरवाईज आपलं जे प्रायव्हेट कन्झम्पशन आहे ते चांगलंच चालू आहे. इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये भरून भरून येते, त्याचं उदाहरणही मी तुम्हाला आत्ताच प्रूफ करून सांगितलं. गव्हर्नमेंटच्या साईडनं एक्सपेंडिचर किंवा इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट पण स्पेंडिंग चांगलं करत आहे. सोबत तुम्हाला असं बघायला मिळेल गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट पण गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये पुष्कळ जास्त तुम्हाला बघायला मिळेल. सो हे काही जे पॉईंट्स आहे ते भारताला पॉझिटिव्ह ट्रेंड शोकेस करत आहे. इथं जर तुम्ही बघितलं असेल तर RBIचं मी सांगितलं, RBIच्या एक्सपेक्टेशन्सला इथे तुम्हाला म्हणजे असं बघायला मिळेल की RBIच्या ज्या फॉरकास्ट होता त्याच्या पुढं पण हे जे आपले सध्याचे आलेले ज्या फिगर्स आहे त्या त्याच्याही पुढं गेलेले आहे. आणि आपले फॉर्मल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी याच्याबद्दल ट्विट करून आपल्याला एक म्हणजे जी आपली इंडियन इकॉनॉमी किती फास्टेस्ट ग्रोईंग आहे किंवा जे आपल्या एक्सपेक्टेशन्स आहे त्याच्यावर त्याच्या पुढंही आपल्या एक्सपेक्टेशनच्या पुढं गेलेलं आहे असं त्यांनी एक ट्विट करून सांगितलेलं तुम्हाला बघायला मिळेल. आणि दुसरा इव्हेंट मी सांगितला की भारताची अर्थव्यवस्था जेवढी आहे त्यालाही क्रॉस सध्या आपल्या स्टॉक मार्केटनं केलेलं आहे. स्टॉक मार्केटच्या फिगर तुम्हाला 4 trillion बघायला मिळेल. आणि अजून एक न्यूज इकॉनॉमिक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये चालू आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेनं खरंच 4 trillionचा मार्क क्रॉस केलेला आहे का हे सगळ्या न्यूजपेपरमध्ये चालू होतं. पण ऑथेंटिकेट सोर्स वाईज असं सांगण्यात येत आहे की भारताची अर्थव्यवस्था 4 trillionच्या आसपास येते पण 4 trillionचा मार्क अजून क्रॉस केलेला नाही आहे. सध्या 4 trillionच्या खालीच आपण आहोत एवढं फक्त थोडंसं लक्षात ठेवसाल, कारण अजून जे ऑथेंटिकेट सोर्स आहे त्यांनी अजून असं काही अपडेट केलेलं नाही आहे. सो व्हिडिओमध्ये मी समराईज करण्याचा प्रयत्न केला की काय एक्झॅक्ट ट्रेंड चालू आहे. सो तुमचे काही अजून डाऊट्स असतील, काही कन्फ्युजन असेल डेफिनेटली तुम्ही कमेंट सेशनमध्ये आज विचारू शकता आणि तुमचे काही अजून बेटर सजेशन्स असतील ते पण तुम्ही देऊ शकता. आता यामध्ये कसं आहे थोडंसं बेसिक चांगलं असेल ना तर समजायला अजून जास्त इंटरेस्ट येऊ शकतो. ओके, थँक्यू सो मच.